निवडणुकीच्या प्रचाराचे अवघे काही तास उरले असताना आपल्यासोबत आहेत उदयनराजे भोसले. महाराज साहेब, काय सांगाल ह्या दोन दिवसांच्या प्रचारानंतर? आता ज्या काही प्रचारसभा झालेल्या आहेत त्याच्यामधून आपल्याला काय नेमकं वाटतंय? आता सध्याची मतदारांची काय मानसिकता पहिल्या दिवसांपासूनच उघड होती, ज्या उत्स्फूर्त प्रतिसाद, आणि आता तर निकाल औपचारिकता राहिलेली आहे. निकाल लागलाच जमाय लागला नाही लागलाच आणि खासदार या नात्याने मी जे जे वचन दिले ते मी सर्व पूर्ण करणार. कुठल्याचाही ह्या मतदारसंघात विरस होऊन देणार नाही. महाराजसाहेब, काल कालच्या दुपारपर्यंत एक वेगळं चित्र वाई आणि पाटण ह्या परिसरामध्ये पाहायला मिळत होतं, मात्र ज्या काही दोन सभा झाल्या त्याच्यानंतर एक चित्र वेगळं पाहायला मिळतं आहे लोकांमध्ये. तुमच्याबद्दलची चर्चा जास्त वाढताना पाहायला नाही. एक लक्षात घ्या, कदाचित तुम्ही तिथपर्यंत पोचला नसावा, त्यामुळं तुम्ही जे ॲनालिसिस म्हणजे मी तुमचे चुकीचे असं म्हणत नाही, पण ह्या बाबतीत तर मी म्हणेन की निश्चितपणे चुकीचे ॲनालिसिस म्हणजे तुम्ही ॲनालाइज केलं. दोन्हीकडं प्रतिसाद जोरात होता पहिल्यापासून, पाटणमध्ये देखील आणि वाईमध्ये. वाईमध्ये फक्त आता घरातलं कार्य होतं आणि ते, पण पहिल्यापासूनच काम तर चालूच होतं ना सगळं. मला खात्री होती 6-6 आमदारकीच्या मतदारसंघात सगळीकडं व्यवस्थित वातावरण काय, जे ज्या आता 6-4 महायुतीचे उमेदवार आहेत, 2 जिथं आहेत तिथं मताचं विभाजन झाल्यामुळं हे निसटच्या ह्याच्याने हे तिथले ज्यावेळचे उमेदवार हे विजयी झाले. ह्या खासदारकीची निवडणूक तिचा निकाल लागलाच आहे आमच्या बाजूने, लोकांनी लावला आहे. मी काय मी ओव्हर कॉन्फिडन्सने बोलत नाही, कारण की जे काय संकेत असतात जेव्हा आपण जातो, जर रिस्पॉन्स मिळणार रिस्पॉन्स सगळे गावच्या गाव गोळा होतात, तिथं जातो लोक एक आश्चर्य बघतात, तसं नसतं. तर मी सुद्धा मी एवढं दिल म्हणजे एवढं कॉन्फिडेंटली मी असं वक्तव्य केलं नसतं. साहेब, अंदाजे किती मताच्या फरकाने आपण निवडून यायला असं तुमचं? माझं तर म्हणणं आहे की वन साइडेड असल्यामुळं महाराष्ट्रात सगळ्यात लीडनी सगळ्यात मोठं लीड असतं, काय हरकत नाही. महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं लीड असतं हो निश्चित. महाराजसाहेब, ज्या काही सभा विरोधकांच्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये तुमच्यावर टीका करताना कुठं भ्रष्टाचाराची टीका करू शकले नाही, मात्र विरोधकांवरती भ्रष्टाचाराची टीका होती. त्यांनी केला म्हणून टीका होती, मी काय मी काहीला केलं नाही म्हणून टीका होणार नाही, सर सोपं आहे ना. विरोधक म्हणतात मी भ्रष्टाचार केलेलं नाही, हे सगळं षडयंत्र आहे, भाजपचं षडयंत्र आहे असे. तुम्ही केला नाही ना, तुम्ही केला नाही. मग जेव्हा उमेदवारी जाहीर केली, मग तुम्ही मी मार्चपास्ट रिपब्लिक डेला नाही का, ते मार्चपास्ट असतो ना परेड असती, तो मार्चपास्ट बघितलं. मग हे बहादर जर हे नेहमी केला नसेल तर मार्चिंग करत असेल कपडे बिपडे घालून कोर्टात का गेले, आणि का तिथं त्यांनी त्यांचं हे दिलं की मी आता उमेदवार आहे आणि मला निकाल लागत तोपर्यंत मला लोकांशी संवाद साधायचा आहे, त्यामुळं मला जामीन मिळावा. सरळ सरळ आपण केलेलं त्यांना मन खातं ना म्हणून जातो. मग मी पण जायला पाहिजे होतं ना कोर्टात, मला पण आता संवाद साधायचा आहे, मला पण नाही केलंच नाही तर कशाला जाऊ कोर्टात, त्यांनी केलं म्हणून कोर्टात गेले. चला झालं, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. महाराज हे होते महाराज, काही तास बाकी असताना या सगळ्या राजकीय घडामोडीवरती प्रेम जाऊन दे प्रेम तपासा. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.